मुरडशेंग वनस्पती माहिती शास्त्रीय वर्गीकरण कुए हेलिक्टर्स जातकोळी इसोरा नावे मुरुडशेंग संस्कृत आवर्तनी हिंदी मरोर्फली बंगाली पलमोरा गुजराती मरडाशिंगी तामिळ वलंबुरी तेलुगू श्यामली कन्नड भूतकरळू इंग्रजी नाव ईस्ट इंडियन ट्री आढळणारा परिसर चीन मलेशिया सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया आशियाई देशांत मुरडशेंगेची झुडपे आढळून येतात अनेक ठिकाणी ते इतर वृक्षांच्या खाली वाढलेले दिसते त्याच्या दाट जाळ्या असतात भारतात ते सर्वत्र आढळते वर्णन मुरडशेंग पाच आठ मी उंच वाढते तिच्या कोवळ्या भागांवर लव असते तर जून खोडाची करडी असते पाने साधी एकाआड एक, एक व दंतूर असून वरच्या बाजूला खरखरीत तर खालच्या बाजूला लवदार असतात फुले लालभडक व द्विलिंगी असून दोन ते सहाच्या झुबक्यात किंवा एकटी -एक ऑगस्ट डिसेंबर या कालावधीत येतात निदलपुंज पेल्यासारखा असतो फुलामध्ये पाच पाकळ्या असून त्या सुट्या व असमान असतात पुंकेसराचा दांडा जायांगधराच्या तळात जुळलेला असतो त्यावर ऊर्ध्वस्थ अंडाशय असते फुलातील पाच अंडपे मळसूत्री म्हणजेच सुतळीला पिये दिल्याप्रमाणे वळलेले असते आणि त्यांचे एक शुष्क फळ बनते फळ पाच ते सहा सेमी लांब हिरवे व गोलसर असते पिकल्यावर अंडपे सरळ होत असताना फळ तडकून बिया बाहेर पडतात बिया अनेक व लहान असतात औषधी उपयोग या वनस्पतीत प्रतिऑक्सिडीकारक प्रतिकरकरोधी प्रतिकर्करोधी व सूक्ष्मजीवरोधी गुणधर्म असून ती मधुमेहावर गुणकारी असल्याचे आढळते सुकी फळे पोटाच्या तक्रारीवर गुणकारी असतात मुरडशेंगेच्या शेंगा पौष्टिक असून त्या कर्बोदके प्रथिने तंतुमय पदार्थ कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह आयर्न इत्यादींचा उत्तम स्रोत आहेत मुरडशेंग वनस्पती पाने मुरडशेंड वनस्पती फुले मुरडशेंड वनस्पती शेंगा